तर नमस्कार मित्रांनो, वाचवटीमध्ये माहिती पाहणार आहे. नवीन विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेला आहे, तर यामध्ये तुम्हाला अनुदान इथं 100% मिळणार आहे. तर त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे, घरबसल्या तुम्ही तुमचा अर्ज कशाप्रकारे करू शकता, घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर फॉर्म भरू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सर्वात पहिले या पोर्टलची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर येथे आल्यानंतर तुम्हाला विहिरीसाठी खोदकाम असो किंवा नवीन बांधकाम असो यासाठी किती अनुदान मिळणार आहे, त्याचप्रमाणे किती रक्कम मिळणार आहे, डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे, सर्व माहिती तुम्हाला इथं मिळून जाईल. त्यानंतर इथं तुम्हाला जे काही तुषार सिंचन, ठिबक सिंचन, त्यानंतर ट्रॅक्टर, रोटर, सर्व योजनेचा लाभ तुम्ही या MHADBTच्या पोर्टलवरून घेऊ शकता. तर यासाठी तुम्हाला तुमची प्रोफाईल 100% कम्प्लीट असणे आवश्यक आहे, जे की तुमच्या शेतीविषयक माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. त्यानंतर इथं बाबी निवडा यावरती जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला याची जे काही तालुका, तुमचं जे काही गावाचे नाव तुम्हाला इथे दाखवेल, जिथे तुमची शेती असेल तिथं. त्यानंतर इथं प्रमुख घट, त्यानंतर बाब यावरती तुम्हाला नवीन विहिरीसाठी करायचं आहे, तुषार सिंचनसाठी, त्यानंतर नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे यावरतीसुद्धा सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील. तर इथं आल्यानंतर नवीन विहीर दुरुस्ती, जुनी विहीर दुरुस्ती, त्यानंतर तुम्हाला इथं तुषार सिंचन, त्यानंतर नवीन विहिरीसाठी बांधकाम इथं तुम्हाला दाखवण्यात येईल, सौर ऊर्जा चलित पंप इथं तुम्हाला दाखवण्यात येईल ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर आपल्याला नवीन विहिरीसाठी करायचं आहे तर आपण इथं नवीन विहिरीसाठी करणार आहे. त्यानंतर इथं तुम्हाला अर्ज करा यावरती ज्या क्लिक करायचं आहे, जतन करावरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही अर्ज आहे तिथं सक्सेसफुल झालेला आहे. तर आता आपल्याला पेमेंट करायचं आहे, तर आपला जो काही इथं प्रोफाईल 100% कम्प्लीट आहे, अर्ज करा यावरती ज्या क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला अर्ज करा यावरती क्लिक करून, पृष्ठफळ यावरती क्लिक करून तुम्ही अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला पहा यावरती क्लिक करून आपला प्राधान्य क्रमांक 1 सिलेक्ट करून अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मेक पेमेंट यावरती क्लिक करून आता आपलं जे काही पेमेंट आहे तिथं पेमेंट कम्प्लीट करायचं आहे. तर इथून आपलं जे काही पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर आपला QR कोड येईल, तुम्ही कशाच्या माध्यमातून करू शकता, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कशाच्या माध्यमातून पेमेंट करू शकता. तर आपण QR माध्यमातून पेमेंट जे आहे करून घेऊया. तर पेमेंट केल्यानंतर कधीकधी अनसक्सेसफुल होते, तरी तर पुन्हा आपल्याला पेमेंट करावं लागणार आहे. तरी तर आपण पेमेंट केल्यानंतर अर्ज छननीमध्ये येईल, त्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर त्याची जे काही रिसिप्ट आहे ती ज्या कोणाचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यांना द्यायची आहे. तर अशा प्रकारे विहिरीसाठी अर्ज करू शकता. जर तुम्हाला नवीन विहिरीसाठी किंवा काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर नवीन प्रोफाईल कशाप्रकारे क्रिएट करायची आहे सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.